सो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. सिंपल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. बेटा, इन धिस लेक्चर वी आर गोइंग टू अंडरस्टँड द मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द टू लॉन्ग लॉन्ग मीन्स आय हॅव रिटन इनफायनाईट वायर्स. इनफायनाईटच असायला पाहिजे अशातला काही भाग. जर न्यूमरिकल्स मध्ये लेंथ दिली तर इट इज ओके विथ द लेंथ, बट वेन एव्हर द वायर इज इनफायनाईट चा अर्थ असा आहे बेटा की चार्जेस आर व्हेरी स्मॉल, इन दॅट कम्पॅरिझन दॅट वायर इज इनफायनाईट. एखाद्या मुंगीला जर का व्हाईट बोर्ड वरती आणलं तर तिच्यासाठी व्हाईट बोर्ड इनफायनाईट आहे, तिला जर एखाद्या वायर वरती ठेवलं तर तिच्यासाठी वायर इनफायनाईट आहे. लाईक धिस इज द फील. क्लिअर बेटा? वी आर गोइंग टू अंडरस्टँड अँड डिराईव्ह द डिरिव्हेशन ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वी विल डिराईव्ह फोर्स पर युनिट लेंथ. एव्हरीथिंग विल बी डन. आता नीट लक्ष दे. तर बेटा, याच्यामध्ये वी विल कन्सिडर टू केसेस. ओके, एक पहिली केस घेऊ आपण, करंट इन सेम डायरेक्शन आणि करंट इन द अपोजिट डायरेक्शन, अशा दोन केसेस घेऊ आपण. पहिली घेऊ करंट इन बोथ वायर्स, करंट इन सेम डायरेक्शन, सिंपली असली तो करंट इन सेम डायरेक्शन. आणि आपण एक्सप्रेशन डिराईव्ह करू. ठीक आहे. सो बेटा, दोन वायर आता आपण घेऊ आणि दोघांमध्ये करंट एकाच डायरेक्शन मध्ये आहे असं दाखवू. सो बच्चा, सपोज वी हॅव अ फर्स्ट वायर अँड वी हॅव अ सेकंड वायर. ठीक आहे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? करंट इन द सेम डायरेक्शन. We are assuming the wires to be infinite. ठीक आहे ना? Infinite means not mathematically infinite. Clear आहे? अच्छा, ह्या दोन वायर मध्ये जे काही डिस्टन्स आहे ना बेटा, लेट अस से दॅट डिस्टन्स इज डी. ह्या दोन वायर मध्ये जे काही डिस्टन्स आहे, वी विल से की बेटा दॅट डिस्टन्स इज डी. दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. थोडस जवळ आणावं लागेल ना, डी हॅज टू बी व्हेरी स्मॉल, अदरवाईज ह्या वायरमुळे ह्या वायरला झटका नाही, त्या वायरमुळे ह्या वायरला झटका नाही भेटणार. ही जी वायर आहे पहिली, वी विल से दिस इज द फर्स्ट वायर आणि हिला आपण म्हणू बेटा सेकंड वायर. असे दोन वायर आहे, वन आणि टू. अग्री? आता नीट लक्ष दे. पहिल्या वायर मध्ये करंट आय इज फ्लोईंग इन द अपवर्ड डायरेक्शन, त्याला नाव आय वन देऊ आणि दुसरी मधनं जो चालला त्याला आय टू देऊ. इज दॅट ओके विथ यू? पहिल्या वायर मधनं करंट चाललाय विच इज आय वन. ठीक आहे बेटा. दुसऱ्या वायर मधून जो करंट चालला, आय एम सेईंग की बेटा दॅट करंट इज आय टू. ओके, आय वन अँड द आय टू आर द करंट्स. ठीक आहे, त्यांचं मॅग्निट्यूड सेम असू शकतं, डिफरंट असू शकतं, पण करंट चालले आणि सेम डायरेक्शन मध्ये. आपलं टार्गेट हे असेल की ते अट्रॅक्ट करतील की रिपेल. इम्पॉर्टंट फॉर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी अँड कम्पिटेटिव्ह एक्झाम्स. वायर वन मधून जो करंट चालला, त्याच्या फील्डमध्ये तर वायर सेकंडला ठेवायचं. मग वायर वन मधनं जो करंट चालला तर काय करायचं आपण? करंट चाललाय तर थंब ओपन करा इन द डायरेक्शन ऑफ द करंट, कारण करंट स्ट्रेट आहे, मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. सो बेटा, करंट उभा आहे तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मॅग्नेटिक फील्ड विल लाईक दिस, येस ऑर नो? सो वायर वनच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये वायर टू ठेवलंय तर हिच्यामुळे असलेलं मॅग्नेटिक फील्ड हिच्या वरती आते. वायर वन मुळे वायर टू वरती जे मॅग्नेटिक फील्ड आहे बघ ना, ते आते. इकडनं बाहेर, इकडनं आत, असा सर्कल जाईल ना, ड्र ड्र ड्र. सो इथं आतमध्ये अरे सॉर नो, थंब ओपन करा दिस वे. सो बच्चा, आय टू वरती जे मॅग्नेटिक फील्ड आहे आय वन मुळे, इट इज इनवर्ड. आणि इनवर्ड फील्ड कसं दाखवतो बेटा आपण? क्रॉसने. क्लिअर आहे? इनवर्ड. अग्री? अच्छा बेटा, दे आर सेपरेटेड बाय द डिस्टन्स डी. वन मुळे टू वरती फील्ड इनवर्ड आहे आणि जो फोर्स आहे तो कसा असेल आता? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फिर भी इंडियन. सो बेटा, हा पाहिजे एफ, तर बी आणि आय. बीला मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये घेऊन जा. बघ मॅग्नेटिक फील्ड बघ ना आतमध्ये. ओके सर, ह्या आतमध्ये घेऊन जा ना, आतमध्ये याला आत घेऊन जायचं. गेलो. अच्छा सर, व्हेर इज करंट? करंट अप आहे ना बेटा, याला करंट डायरेक्शन मध्ये घेऊन जायचं ना. हा, सो हे बघ, काय झालं, आत गेला करंट वरती, तर माझा जो थंब आहे तो डावीकडे आला. आला का नाही आला? येस. सो बच्चा, जो फोर्स आहे तो डावीकडे आला. आता नीट लक्ष दे की बाळा, हा हा फोर्स नेमकं काय आहे? दिस इज द फोर्स
on one over three beta two because of one f 21 ha ka hai force on 2 due to wire 1 म्हणजे 1 ने तिला स्वतःकडे खेचलं येस ऑर नो अच्छा बेटा आता आपण याचा एकदा फॉर्म्युला डिराइव करू आपण ठीक आहे ना अच्छा आता मला सांग वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 सो मॅग्नेटिक फोर्स magnetic force on wire 2 due to 1 याचा मॅग्निट्यूड काढून आपण तर आपल्याला माहिती आहे की बच्चा fm suffix wire लावा काय फॉर्म्युला आहे बेटा बिल sin theta काय फॉर्म्युला आहे बिल sin theta अच्छा सर व्हाट इज लाइक एंगल थीटा हियर theta is the angle between length vector and magnetic field vector beta wire and field they are at 90 degree na yes or no so theta is 90 degree between length vector and magnetic field vector bagna current cha direction madhe length vector asto magnetic field ta at madhe they are 90 which means बेटा दिस फोर्स विल बी बिल वाई साइन 90 इज 1 ना बेटा अरे क्या बात करते मिया साइन 90 इज 1 एग्री ओके सर दिस इज द फोर्स ऑन 2 बिकॉज ऑफ 1 बर बेटा फोर्स ऑन 2 है हाँ लक्ष दे बिल साइन थीटा तो आता मला याच्या मध्ये ह्या फॉर्म्युला हा तर आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना तर हा जो करंट आहे हा तर वायर सेकंडचा असेल ना है की नाही आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे इट्स बिकॉज ऑफ वन ओनली अरे सो नो सो बेटा साइन 90 इज 1 ओके मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ फर्स्ट आणि आय टू अरे कळतं ना बी वन एन टू बी वन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वन इथे लिहू का बी त्याला सफिक वन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वन वायर वन मुळे ठीक आहे आतमध्ये इनवर्ड कोण आहे बच्चा बी वन अग्री ह्या फर्स्ट वायर मुळे फील्ड आतमध्ये नीट लक्ष दे सेकंड वायर वरती वनचं फील्ड आहे ओके इज इक्वल टू तर बेटा जे बी आहे तर आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे आठवतोय का एका स्ट्रेट वायर मुळे आपण एम्पियर्स लॉ ने पण केलं होतं आणि अगोदर बायोट सेवर्ट ने पण केलं होतं आपण इनफायनाईट वायर असेल इनफायनाईट सेम इनफायनाईट आठवतोय का तर इनफायनाईट साठी म्यू नॉट अपॉन 4π 2i / a आलं लक्षात मी तो फॉर्म्युला लिहितो त्यासाठी काय होता फॉर्म्युला बी इनफायनाईट वायर असा फॉर्म्युला घेतला होता आपण तर बच्चा इट इज म्यू नॉट अपॉन 4π 2i / a ऍट डिस्टन्स ऑफ ए तर इथं ए च्या ऐवजी कोण आहे बेटा डी ठीक आहे सो हियर दिस बी वन कॅन बी रिटन ॲज म्यू नॉट अपॉन 4π 2 कोणता आहे वनचा ना दिस इज द फील्ड ड्यू टू वन ओनली अपॉन डी इज द डिस्टन्स बिटवीन टू वायर्स आणि बाहेर कोण आय टू इन टू एल आय रिपीट दिस इज द कन्सेप्ट विच वी हॅव ऑलरेडी डन मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द इन्फायनाईट वायर कोणती वायर वन मूळ कोणतं फील्ड आहे बेटा बी वन विच इज इन वर्ड तर मी नॉट अपॉन 4π 2i / a एच्या ऐवजी डिस्टन्स डी आहे फक्त इथं आर यू अंडरस्टँडिंग पहिल्या वायरचा करंट ह्या ब्रॅकेटमध्ये सो बच्चा फायनली कॅन आय राईट द फोर्स पर युनिट लेंथ ही लेंथ आपण इन्फायनाईट घेतली ना आहे का नाही किंवा फोर्स पर युनिट लेंथ डिपेंड आहे ना न्यूमरिकल मध्ये जर का लेंथ दिली नाही फोर्स पर युनिट लेंथ काढा बोलले तर एफ पर युनिट लेंथ ओके वी विल राईट इन दिस वे एफ ऑन 2 ड्यू टू 1 अपॉन एल विल बी म्यू नॉट बाय 4π 2i / 1 इंटू आय टू अपॉन डी बेटा दिस इज द फॉर्म्युला विच वी आर गोइंग टू लर्न झालं आता नीट लक्ष दे हे एका वायरसाठी झालं पहिल्या वायरने दुसऱ्या वायरला
अट्रैक्ट केलं, एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला अँड वी हॅव कॅल्क्युलेटेड, डन. आता लक्ष दे बेटा, आता आपण काय करू, हो मॅग्नेटिक फोर्स ऑन द वायर वन ड्यू टू टू, सेकंड वायर फर्स्टला स्वतःकडे खेचल का, दूर करील, काय करील ते सगळं पाहू आपण. आता पहिली गोष्ट ऐक, दुसऱ्या वायरचा करंट वरती थंबला ओपन करा, करंट डायरेक्शन मध्ये नाही का, मॅग्नेटिक फील्ड विसर केलं. सो बच्चा नीट लक्ष दे, इकडनं फील्ड बाहेर येणार आहे आणि इथं आत घुसणार आहे, बघ ना असा सर्कल, झुम झुम झुम, इथं आत इकडनं बाहेर, इथं आत इकडनं बाहेर, इथं आत इकडनं बाहेर, असं फिरेल ना. सो टू मुळे वन वरती जे फील्ड असेल विल बी आउटसाइड, येस ऑर नो बेटा? कोण? बी टू वेक्टर, वेक्टर क्वांटिटी. अरे सोरनो, ह्या वायरमुळे हिच्या वरती बाहेर येणार फील्ड आहे. वन्स अगेन थीटा इज 90 बिटवीन एल अँड बी, ह्या केस मध्ये सुद्धा क्लिअर आहे. अच्छा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल का रिपल्शन, तर बघ बेटा, क्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फिर बी इंडियन, आता बी आणि आय, बी आणि हा आय, बीच्या डायरेक्शन मध्ये, बी तर बाहेर आहे, ड्र बघ ना, बी आणि आय इकडे थोडीच, आय कुठे आहे, वरती ना, हे बघ, आय रिपीट, ओपन करायचं, बी आणि आय, तर बी इज हिअर बट आय वॉज वरती ना, कुठं आला थांब, इकडे आला, इकडे म्हणजे इने पण हिला बोलवलं, ये 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 असं बोलली ती. ओके, फोर्स ऑन फर्स्ट बिकॉज ऑफ सेकंड, क्लिअर आहे, फोर्स ऑन वन ड्यू टू टू, फोर्स ऑन वन ड्यू टू टू. सर व्हॉट इज बी टू? इट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टू. ओके, अच्छा, सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, प्लीज रिमेंबर, फोर्स ऑन वन ड्यू टू टू इज इक्वल अँड अपोजिट ऑफ फोर्स ऑन टू ड्यू टू वन. क्लिअर बेटा? ऍक्शन अँड रिएक्शन पेअर 100%, ही तिला जेवढी खेचल तेवढीच हीला खेचल, जर दोघांमधला करंट सेम सेम असेल तर. क्लिअर आहे? बर, आता दुसरी गोष्ट म्हणजे, आता आपण ते एक्सप्रेशन डिराईव्ह करू ना, मॅग्नेटिक फोर्स ऑन द वायर, आता कोणती पाहिजे बेटा, वन बिकॉज ऑफ टू, ऑन द वायर वन कोणामुळं, टू मुळे, तर तो स्टँडर्ड फॉर्म्युला एफ एम वायर इज बिल साइन थीटा. सो फोर्स ऑन वन बिकॉज ऑफ टू विल बी, आता नीट लक्ष दे बरं का, त्या बिल मध्ये मॅग्नेटिक फील्ड सेकंड आहे, वन वरती मॅग्नेटिक फील्ड सेकंड आहे, पण करंट तर स्वतःचाच आहे ना. बर, मग आता पुन्हा एकदा याला पुसू आपण, टू आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेकंड वायर, म्यू नॉट अपॉन फोर पाय टू आय अपॉन डी, सो आय लस फिक्स टू कारण दुसरीच ना, अपॉन डी आणि इथं वन. क्लिअर बेटा? याला काही चेंज नाही, म्यू नॉट अपॉन फोर पाय टू आय टू अपॉन डी, क्लिअर आहे. आणि मग आता फोर्स पर युनिट लेंथ, फक्त वन टू, फोर्स ऑन वन ड्यू टू टू पर युनिट लेंथ विल बी म्यू नॉट अपॉन फोर पाय टू आय वन आय टू अपॉन डी, ठीक आहे ना, सेम वे हाच फॉर्म्युला, येस ऑर नो? सो व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन, when the currents are in the same same direction they attract, clear? At the end I will give result, don't worry. Chala ekda screenshot gya, done. Ek minute beta, ek minute, screenshot gita na, current in the same direction everything is okay, yes sir, kay adchan gas screenshot, everything is perfect. Chal, so bachcha second case apan pahu, current in the opposite direction, दोन वायर आहेत आणि दोन वायर एकमेकांच्या जवळ आणल्या आहेत, फक्त एकीचा करंट वरती आणि एकीचा करंट खाली, आता काय? परत एकदा सगळी स्टोरी कॉपी पेस्ट करू, बघा फक्त सिस्टम तीच आहे. पहिल्या वायरमुळे दुसऱ्या वायरवरती, व्हॉट आय एम इंटरेस्टेड बेटा मगासारखं बघा, मॅग्नेटिक फोर्स ऑन सेकंड ड्यू टू फर्स्ट, दुसऱ्या वायर वरती पहिलीमुळे, चला थंब ओपन इन द डायरेक्शन ऑफ द करंट, बोट फिरवा, ड्र कर्ल द फिंगर्स, इकडनं आत इकडनं बाहेर, सो इथं आत. ओके बच्चा, सो फील्ड विल बी इनवर्ड, काय म्हणायचं, बी वन बेटा, जी फील्ड आहे ते बी वनचं फील्ड आहे इथं सेकंड वायर वरती, सो बी वन मग सर काही अडचण नाही, फील्ड इनवर्ड. अच्छा, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स, क्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फिर बी इंडियन, एफ बी आय, सो बी आणि आय, बी आतमध्ये, आय खाली, अच्छा खाली, नीट लक्ष दे,
बी आणि हा आय हे बघ बी आत आय कुठे खाली सो याला असंच ठेवा आत आणि याला फिरव हे बघ असा सो थंब कुठे गेला बाहेर अरे स्वर्ण बेटा थंब कुठे गेला बाहेर सो दिस इज द फोर्स ऑन टू बिकॉज ऑफ वन आता कन्व्हेन्शन तुम्हाला माहिती आहे ठीक आहे अच्छा सो अच्छा व्हॉट अबाउट द मॅग्निट्यूड तर मग यू पीपल नो दॅट एफ एम वायर सगळी सिस्टम सेम आहे तोच फॉर्म्युला बी आय एल साइन थीटा बिल साइन थीटा झालं बर आता मला सांग फोर्स ऑन टू ड्यू टू वन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड कोणाचं असणार आहे बेटा वनचं करंट सेकंडचा आणि लेंथ दोघांची सेम अँड यू पीपल नो दॅट साइन 90 इज वन अरे येस ऑर नो बघणार आहो मॅग्नेटिक फील्ड आत लेंथ थीटा इज 90 काहीही चेंज नाही आहे बिटवीन एल वेक्टर अँड बी वेक्टर क्लिअर आहे तसं साइन 90 इज वन सो दॅट्स वाय इट इज वन चलो आता बेटा मला सांग व्हॉट इज बी वन म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 आय अपॉन ए आय ला सफिक्स काय लावू फर्स्ट मुळे आहे ना मग आय वन अरे असं होणार बेटा बाकी आय टू एल एज इट इज सो तो एल खाली जर का घेतला तर कॅन आय राईट फोर्स ऑन टू ड्यू टू वन पर युनिट लेंथ इज म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 टाइम्स आय वन इंटू आय टू अपॉन याला डी लिहा का तर आपण डिस्टन्सला डी लिहिले या केसमध्ये क्लिअर आहे बच्चा सो दिस इज द डेरिवेशन अँड वी आर डन मुद्दा असा आहे हा झाला एक पार्ट एकदा स्क्रीनशॉट घे हा झाला एक पार्ट आता बाळा मला पाहिजे मॅग्नेटिक फोर्स ऑन फर्स्ट ड्यू टू सेकंड वन वरती सेकंड मुळे सेकंडचं कारण कुठे खाली सो थंब ओपन करा याच्या करंट डायरेक्शन मध्ये आता मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर कारण करंट स्ट्रेट आहे सो झूम आता नीट लक्ष दे मी जेव्हा असं फिरवतोय कैसे दिखाया जाय बाल मित्र हूं आता बघ आता दिसलंय बघ थंब तर मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर ड्र लाईक दिस इतना आत इथून आत झुपुक आणि इकडनं बाहेर क्लिअर आहे सो फायनली इथून आत आलं विच मीन्स बच्चा कॅन आय से अच्छा सॉरी आत आलं ना येस येस इनवर्ड मी मुद्दाम तुला काय इनवर्ड शब्द पण लिहितोय बी ला सफिक्स टू कारण सेकंडचा फील्ड आहे ना फील्ड सेकंडचा आहे ना बेटा सर व्हॉट अबाउट फोर्स एफ बी आय फिर बी इंडियन सो बेटा बी कुठे आत सो टू चुक करंट वरती आहे कळलं का बी आत करंट वरती थंब कुठे आला इकडे लेफ्टला अरे सॉर नो सो बच्चा फोर्स कुठे आला फोर्स ऑन वन बिकॉज ऑफ टू सो व्हाट आर यू ऑब्झर्विंग दे आर नाउ रिपेलिंग प्रिव्हियसली दे वेर अट्रॅक्टिंग सो बच्चा फोर्स ऑन टू किंवा वन ड्यू टू टू मग आहे सारखंच विषय तोच आहे वेक्टर इज इक्वल अँड अपोजिट टू दॅट ऑफ टू ड्यू टू वन सो बच्चा प्रिव्हियसली दे वेर अट्रॅक्टिंग अँड राईट नाउ दे आर रिपेलिंग क्लिअर आहे चला मॅग्नेट्यूड काय होईल बेटा बी मॅग्नेटिक फोर्स ऑन वन बिकॉज ऑफ टू हिच्यावरती टू मुळे पाहिजे तर मॅग्नेटिक फील्ड सेकंड करंट तर पहिल्याच वायरचा राहील ना आहे की नाही मे नॉट बाय 4 बाय 2 आय टू कारण मॅग्नेटिक फील्ड सेकंड आहे ना हे जे आहे हे सेकंड आहे ना सो तिच्यातला करंट सो फायनली फोर्स ऑन वन ड्यू टू टू क्लिअर बेटा मे नॉट अपॉन 4 बाय 2 आय वन आय टू अपॉन डी विषय तोच आहे फक्त हा एल इथं डिव्हाइड लाईल चला एकदा स्क्रीनशॉट घ्या सो बाल मित्रों कहना क्या चाहते हो वाला पार्ट सो इथं ऍक्च्युली म्हणायचं आपल्याला हे की टू केसेस आर देअर करंट्स इन द सेम डायरेक्शन अँड करंट्स इन द अपोजिट डायरेक्शन सो बच्चा सेम सेम डायरेक्शन मध्ये करंट आहे तर दे विल अट्रॅक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट आहे तर दे विल रिपेल विच मीन्स इफ दिस इज प्रणव अँड दिस इज वेदांत प्रणव इज सेइंग चलो भाई मूवी देखने चलते हैं वेदांत विल नेवर डिनाई वेदांत विल अट्रैक्ट द पैटर्न ही विल से यस प्रणव जी दिस इज द ब्यूटीफुल थिंग विच कैन बी डन मूवी पार्टी एंजॉयमेंट यस आई विल नेवर से नो सो दे बोथ विल अट्रैक्ट नाउ वेदांत हैज बिकम अ गुड बॉय वेदांत इज सेइंग चलो प्रणव जी हम पढ़ाई करते हैं सो वेदांत बोला चलो अभ्यास करू
and Pranav will repel this pattern. He will say, we will not match our things with one another. I will repel whenever it comes to the studies. Opposite. Clear, beta? Whenever there is enjoyment, they will attract. Same, attract. But whenever there is opposite direction, they will repel. Clear, beta? Take the screenshot of this. So, beta, what first numerical is saying? Two parallel wires are 2 cm apart. Don wire hai, jo 2 cm apart hai, and carry currents of 30 ampere and 40 ampere in same direction. So competitive madhe jar samja same directions lagis tumhala kala pahije, they will attract. Chalo thoda sa feel liya jaye. So bachcha, I1 is 30, I2 is 40. I1 is 30 ampere, I2 is 40 ampere, same direction, they will attract, no issue. Find the force they exert on each other. Mala force kadaycha hai. प्रत्येकाची लेंथ 10 cm आहे बेटा. या दोघांची ही, या दोन्ही वायरची जी लेंथ आहे, दे हॅव गिवन 10 cm. कॅन आय राईट 0.1 m या साईड मध्ये करून घ्या. बर, 2 cm अपार्ट दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ना बेटा, दे हॅव गिवन दिस डिस्टन्स टू बी 2 cm. याला लिहू 2 × 10⁻²⁻ किंवा 0.02, जसं लिहायचं तसं लिहा. बेटा फोर्स पर युनिट लेंथ मला माहिती आहे, व्हिच इज म्यू नॉट अपॉन 4π(2I1I2)d, राइट. सो फ्रॉम धीस कॅन आय राईट बेटा, फोर्स इज म्यू नॉट अपॉन 4π(2I1I2)d इन टू लेंथ. सो बच्चा हा फोर्स दोन्ही वायर्स एकमेकांवरती लावतील. पहिली वायर दुसऱ्यावरती, हे बघ, ही दुसरी पहिली अट्रॅक्ट केली, फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 अँड फोर्स ऑन 2 ड्यू टू 1, दे बोथ विल अट्रॅक्ट आणि दोन्हीचा फोर्स सेम राहिला. क्लिअर आहे? म्यू नॉट बाय 4π, आपल्याला माहिती आहे 10⁻²⁷ × 2 I1 आणि I2, 30 आणि 40 अपॉन दोघांमधलं डिस्टन्स 2 × 10⁻²⁐ आणि दोघांची लेंथ 10 cm म्हणजेच 0.1 m. ओके, किंवा 10 × 10⁻⁷, इट्स वन अँड द सेम. चलो सिम्प्लिफाय करा, ह्या दोनला हा दोन गेला बर का, माता 40 × 30 एक काम किया जाए, 40 × 4 = 12, हे 2 × 10⁻²⁷ खालच्या 10⁻² वर आली +2 आणि हे जे 0.1 आहे याला 10⁻²⁻¹. ओके बेटा, कॅन आय से 1200 × 10⁻⁷ −2 − 5 − 1 − 6. ओके, सो याला 1.2 असं जरा बरं सिग्निफिकंट आहे की नाही. 3 decimal point अलीकडे आलो तर +3 करा, म्हणजे 10⁻³ − 3 N will be the force. घे स्क्रीनशॉट.